एक ओवर में 10 रन, क्या मुकाबला है। कपिल केणेच्या हातात बॉल, स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आहे सलामीवीर अर्जुन बांगर, ज्याच्या बॅटमधून दोन चौकार आलेत, 10 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि 10 धावाच अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी। कपिल केणे पहिली गेंद ग्लान्स करने की कोशिश, वाइड। एक बात है, अजयगरात कपिल केणे का ओवर जिसे लगभग 10-12 लाख लोग देख चुके हैं, वो यादगार ओवर केंद्रीय मंत्री चषक 2022 में कारियुली टीम के सामने। कपिल केणे, ओ फिर जड़ में गेंद, अपील हो रही है कोर्ट बिहाइंड की, यस ही इज आउट। कमालीची गोलंदाजी, पहिला बॉल देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु कमबॅक डिलिव्हरी बघा, अगदी यॉर्कर लेन बॉल आणि योग्य निर्णय पंचांचा, बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला। येथे भावेश पवारचं देखील कौतुक करावं लागेल कारण ही लो कॅच होती, बॉलमध्ये एक फार कमी बाउन्स होता परंतु जबरदस्त कॅच एस्टनच्या पाठीमागे, फार मोठ्या विकेटचं पतन झालंय। अर्जुन बांगर बाद होऊन तंबूत परततोय। सिर्फ हे नाही की यहाँ पर ही टेन्स है, साई बजागे यूट्यूब पे हैं, उनकी भी हार्ट बीट बढ़ चुकी है, मौसम पाटिल भी यूट्यूब पे हैं, ये हमारे स्पॉन्सर है। ये देखिए डगआउट, इस वक्त फरहान पटेल डगआउट का नजारा देखिए, कुछ भी श्योर नहीं है। इरफान भोरे प्लेयर्स पेविलियन मध्ये आपण बघतोय संघ बसलेला है, होम इलेवन बोरशी थी, सामना अजूनही दोन्हीकडे आहे, दोलायमान स्थितीत असलेली मॅच, नवीन बॅट्समन आता भावेश विषय मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी तर चांगली केली होती भावेशनं देखील, एक गडी बाद केला होता, 10 धावा खर्च जरूर केल्या होत्या, परंतु आता बॅट त्याची जर तळपली तर येथे संघ विजयी होऊ शकतोय। 5 चेंडू आणि 9 धावा, बिलकुल। आप देखना है कि विषय क्या विषय लिखते हैं, क्या जीत का विषय, क्या हार का विषय। विषयने जर सामना जिंकून दिला तर त्याची खेळी विशेष ठरणार आहे, यात कुठलीही शंका नाहीये। कपिल केणे विषय को बॉलर बैट ड्राइव, और यहाँ पे बेस जरूर गिरा है लेकिन तीसरे अंपायर की मदद। यस मिस्टर आईपीएल कुणाल दाते भी हमसे जुड़ चुके हैं, स्वागत है आपका। खाई चित्त थरारक अवस्थेत येऊन ठेपलाय हा सेमीफाइनल सामना, तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे, टीव्ही पंचांकडे हा निर्णय ऑनफील्ड पंच शकील कुट्टी यांनी सोपवलेला आहे। सिंगल सोडण्याचा तेथे प्रयत्न जरूर केला गेलाय, खरं तर कपिलनं देखील थोडंसं फंबल केलं, नाहीतर अगदी सहजरित्या फलंदाजाला धावबाद केलं गेलं असतं, पण अजूनही संधी त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की आता तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे। बघायचंय फलंदाज पोहोचलाय की नाही, धाव कंप्लीट झालेली आहे की नाही। 5 बॉल्समध्ये 9 बनवायच्या होत्या, ही धाव जर कंप्लीट झाली तर 4 बॉल्समध्ये 8 असतील, फलंदाज जर धावबाद झाला तर मात्र 4 बॉलमध्ये 9 धावांचं समीकरण असेल। आप देखिए बारिश गिरने के बाद अल्ताफ बाली ने नट आउट, चुनौतियां कबूल की, और उसके बाद दर्शक भी तो देखिए इस वक्त अब पैक क्राउड होता हुआ। आप गेंदे बची हैं यहाँ से 4 और रन चाहिए 8। धीरे धीरे ये मुकाबला कमजोर दिल वालों के लिए नहीं बचेगा, और अजय गिरत अब तक का बाली ट्रॉफी में जो रिकॉर्ड है 5 मैचेस ग्रामीण के सुपर ओवर में गए। स्ट्राइकिंग एंडला कैप्टन बोरशेती संघाचा आपण बघतोय रोशन वेखंडे, 4 बॉल्स मध्य 8 बनवायचे आहेत। कपिल केणे राइट आर्म ओवर द विकेट, चेंडू टाकण्यासाठी सज्ज। कपिल केणे फिर जड़ में गेंद, टर्न करना चाहते थे, रन पूरा होता हुआ वहां पर। एक सिंगल्स महत्वाचा जरूर आहेत परंतु फक्त सिंगल्स ने सामना जिंकता येणार नाहीये। येथे ओम इलेवन बोरशेती संघाला लेग बाईचा इशारा केलाय पंचांनी, धाव संख्या 23, आता चेंडू शिल्लक आहेत, फक्त 3 धावा बनवायचे आहेत, 7-3-7 का इक्वेशन। ये जो मुकाबला है ये बाली ट्रॉफी में एक नया इतिहास लिखने जा रहा है, एक एक गेंद सेमीफायनल गेंद है, व्हाट अ मॅच। आतापर्यंतचा गोरसई बी संघाचा प्रवास फार सुखकर राहिला या स्पर्धेमध्ये, परंतु या मॅचमध्ये चॅलेंज जास्त, क्लीन बॉल्ड, व्हाट अ ग्रेट डिलिव्हरी बाय कपिल केणे, क्या गेंद थी, आइए देखते हैं रिप्ले में, क्या गजब की गेंद की थी कपिल केणे ने, दिला देंगे याद। ये देखिए अराउंड डी लेग्स बोल्ड हो गए,
यहां पर अब दो गेंदों में 7 रन, व्हाट अ मैच। यूट्यूब पे अब 11,000 लोग हमसे जुड़ चुके हैं। सामना जर टाई झाला तर मात्र सुपर ओवर असेल, परंतु एक सुपर डिलिवरी पाहायला मिळाली कपिल खेणेकडून। फुल एंड स्ट्रेट अगदी यॉर्कर लेन बॉल होता, त्याला शफल करून खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या पोझिशन मध्ये नव्हता फलंदाज आणि वेग देखील खूप चांगला होता कपिल खेणेचा। अशा परिस्थितीमध्ये कपिलनं कित्येकदा सामने जिंकून दिलेले आहेत, डेथ ओव्हरचा तो स्पेशलिस्ट बॉलर देखील राहिलेला आहे। परंतु दुसरीकडे आपण बोरशेती संघ पाहतोय, त्यांच्याकडे देखील एकापेक्षा एक सरस बॅटर्स आहेत, पण आता एक किमान मोठा फटका पाहिजे। दोन बॉल्समध्ये 7 धावांची आवश्यकता। नवीन बॅट्समन आलाय सुनील सुमित। क्यों कहा जाता है, गौर से देखिए, हालांकि मुकाबला खत्म नहीं हुआ है, गौर से देखिए इस फील्डिंग साइट को। ये 24 घंटे के कातिल हैं, ये 24 घंटे के शिकारी हैं। नाम तो सुना होगा गौर से भी। दो गेंदे 7 रन। देखिए कहीं कीर्तिमान टूटे, बाली ट्रॉफी में 7 हैट्रिक BC4 का जो रिकॉर्ड था वो टूटा है, हाईएस्ट टोटल का रिकॉर्ड टूटा है, हाईएस्ट पार्टनरशिप का रिकॉर्ड टूटा है। कपिल केने 2 गेंदे 7 रन। सुमित बागड़े स्ट्राइक पे, कपिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए गेंद को खेल दिया है डाउन द ग्राउंड। इस मरतबा लॉन्ग ऑफ पे गेंद पहुंची है। 1 रन अजय घरत, गोल्डन 6 की जरूरत, क्या कहते हैं आप? भविष्यवाणी मी करू शकणार नाही आहे, क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी काही घडू शकते, परंतु ज्या पद्धतीने सामना रंगलेला आहे, खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी क्रिकेट रसिकांची मन जिंकले, ते प्रयत्न फार चांगला होता सुमितचा, परंतु पूर्णपणे टायमिंग त्याला जुळवता आलं नाही, फक्त एक धाव मिळाली। आता स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहे रोशन वेखंडे। हजारो लोग ग्राउंड में मौजूद आहे, लेकिन एक बात का ध्यान रहे की मॅच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। व्हाट अ मैच, कमजोर दिल वाले मैच से हट जाए। अजय गरत जो एक गेंद है ना, ये टेनिस क्रिकेट के लिए 1 for the all एंड ऑल फॉर दी 1 बन गई है। अंतिम फेरी मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष कसा असायला हवा, तर असाच असायला हवा। होम 11 बोरशेती विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस गोरसई बी। शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता, कॅप्टन कडे स्ट्राइक। फिल्डिंग मध्ये फार मोठा बदल पाहायला मिळतोय, तुम्ही पाहू शकाल क्लोज इन फिल्डर्स ऑफ साइडला दोन दोन खेळाडू तिथे तैनात करण्यात आले, सिली पॉइंट आणि सिली कव्हर पॉइंट। क्या बात है, दो खिलाड़ी सामने बैट्समैन के, क्या कपिल केने, क्या रोशन वेखंडे की तरफ से रोशन शॉट, या भिवंडी के लसित मलिंगा सेमीफाइनल ले उड़ेंगे। कपिल केने स्विंग, और इसके साथ ही अप्पा इंटरप्राइजर्स गोरसई भी फाइनल में जाती हुई। कांग्रेचुलेशन मौसम पाटिल एंड कांग्रेचुलेशन गोरसई भी। हार्ड लक, हार्ड लक साई बजागे एंड हार्ड लक, हार्ड लक बोर्शी थी। क्या मुकाबला रहा अजय गरत, इस तरह के मुकाबले 100 में 1 होते हैं, लेकिन जब होते हैं तो ऐसे सुपर से ऊपर होते हैं। खरं तर क्वार्टर फायनल सामन्याची आठवण झाली मिताली एंटरप्राइजेस वडगर संघ